पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला बिमस्टेक देशांचे प्रमुख विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार. राज्यात 12वी परीक्षेचा निकाल 85.88%, बाजी मुलींचीच, कोकण विभागाचा सर्वोत्कृष्ट निकाल. डॉक्टर पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सरकारकडून चौकशी समिती स्थापन, दोषींवर कठोर कारवाईचं गिरीश महाजन यांचं आश्वासन. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचं काम 2020 पूर्ण होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. लंडनमध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या सराव सामन्यात आज भारताचा मुकाबला बांगलादेशसोबत. आणि देशाच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट, महाराष्ट्र, तेलंगणा, ओदिशा, पंजाब आणि हरियाणा राज्यात पारा 40 अंशांच्या वर. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील विविध नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. नेबरहूड फर्स्ट म्हणजेच शेजारी राष्ट्रांना प्राधान्य या धोरणानुसार बिमस्टेक देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण पाठवण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमा आणि थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. शांघाय सहकार्य संघटन समितीचे अध्यक्ष असलेल्या किर्गिज गणराज्याच्या राष्ट्रपतींनाही शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मॉरिशसच्या पंतप्रधानांनाही सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. प्रणवदा यांची भेट हा नेहमीच समृद्ध करणारा अनुभव असतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम आहेत, मात्र राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा असं काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांचं म्हणणं असल्याचं वृत्त आहे. यासंदर्भात आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. लोकसभेतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अनेक राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, मात्र अद्याप कोणाचेही राजीनामे मंजूर झालेले नाहीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर जाहीर झाला. महामंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीडी असे 4 संच होते आणि त्याचबरोबर या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मुख्य विषयांसाठी आपण 1 दिवसाचा खंड ठेवलेला होता. त्याचबरोबर पहिल्यांदाच 12वीच्या 9 भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका होत्या आणि त्याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित व शंकाशास्त्र, कला व विज्ञान शाखा यांच्यासाठीचा आराखडा आपण बदललेला होता. 85.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
एकूण 90.25% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 92.60%, वाणिज्य शाखेचा निकाल 88.28%, तर कला शाखेचा निकाल 76.45% इतका लागला आहे. तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत एकूण 78.93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 12वीच्या निकालात यंदाही कोकण विभाग पुढे आहे, तर नागपूर विभागात सर्वात कमी निकाल लागला आहे. राज्यभरातले विभाग मंडळीय निकाल याप्रमाणे: पुणे 87.88%, नागपूर 82.51%, औरंगाबाद 87.29%, मुंबई 83.85%, कोल्हापूर 87.12%, अमरावती 87.55%, नाशिक 84.77%, लातूर 86.8% आणि कोकण 93.23%. मंडळाच्या या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. www.maharesult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com आणि www.maharashtrajagranjosh.com. फेब्रुवारी मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल SMS सेवेद्वारेही बघता येईल. BSNL च्या सेवेद्वारे 57766 या क्रमांकावर SMS द्वारेही निकाल मिळू शकेल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुनाही मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 12वीची पुरवणी परीक्षा येत्या जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉक्टर पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सरकारनं चौकशी समिती नेमली असून या प्रकरणी कोणालाही माफी न देता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. 3 महिला डॉक्टरांनी डॉक्टर पायल यांचा छळ करून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर पायल यांची हत्या झाल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पायल यांच्या कुटुंबियांनी आज नायर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं. यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. या तिन्ही महिला डॉक्टर फरार असून त्यांना निलंबित केलं आहे. या तिन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सरकारनं नेमलेली 3-सदस्यीय समिती आठवडाभरात अहवाल देईल असं ते म्हणाले. तडवी कुटुंबियांना चर्चेसाठी बोलावलं असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर पायल तडवी या आदिवासी समाजातल्या होत्या. पायल यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय विद्यार्थ्यांनीही आंदोलन केलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगानंही या प्रकरणी नायर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यातल्या रामनगर भागात विषारी दारू सेवन केल्यानं 10 जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जणांची प्रकृती बिघडली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून जिल्हा अबकारी अधिकाऱ्यासह 10 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. अबकारी आयुक्त आणि सह उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. झारखंडमधल्या सरायकेला भागात आज पहाटे सुमारे 5 वाजता नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात विशेष कमांडो पथक अर्थात कोब्राचे 8 जवान तर झारखंड पोलीस दलाचे 3 असे एकूण 11 जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातल्या कुचई इथल्या जंगलामध्ये गस्तीवर असताना स्फोट घडवून आणला. रांची इथल्या रुग्णालयात जखमी जवानांवरती उपचार सुरू आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन प्रकल्पाचं काम 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी काल मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेताना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मेट्रो मार्ग 2B, 3, 4, 4A, 5, 6 या मार्गांचं 119 किलोमीटरचं काम तसंच अतिरिक्त 169 किलोमीटर मार्गिकेचं काम 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
वर्धा नागपूर आणि अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम लवकर सुरू करण्यात येईल. मुंबई सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कामाचं योग्य नियोजन करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज सादर केला. सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेत भाजपाचं बहुमत असल्यामुळे काँग्रेस या जागेसाठी उमेदवार उभा न करण्याची शक्यता आहे. या जागेचा कार्यकाल पुढील वर्षाच्या सुरुवातीला संपणार आहे. 288 सदस्यांच्या विधिमंडळात भाजपाचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या बैठकीला संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी आदी नेते उपस्थित होते. राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. विना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचं प्रमाण वाढलं असलं तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे असं सांगत हेल्मेटचा वापर करणं हे वाहन चालकांच्या जीवित रक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचंही रावते यावेळी म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यासंदर्भात येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पवार भेट घेणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका पत्रकात दिली आहे. चारा छावण्या आणि पाण्याची व्यवस्था करण्याबाबत भाजपाप्रणित सरकार लक्ष देत नाही असा आरोप मलिक यांनी केला. कारगिल युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल BS धनोआ यांनी MiG-21 हे लढाऊ विमान स्वतः चालवून कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धात शहीद झालेल्या हवाई दलातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हवाई दल प्रमुखांनी स्वतः MiG-21 हे लढाऊ विमान उडवत अनोखी श्रद्धांजली वाहिली. फ्लाईंग लेफ्टनंट पारुल भारद्वाज या कप्तान, फ्लाईंग ऑफिसर अमन निधी या को पायलट आणि फ्लाईंग लेफ्टनंट हिना जयस्वाल या फ्लाईट इंजिनियर या आज देशातील पहिल्या ऑल वुमन क्रू बनल्या आहेत. त्यांनी मीडियम लेफ्ट हेलिकॉप्टरचं उड्डाण केलं. विशेष मोहिमेच्या सरावासाठी त्यांनी MI-17V5 या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. या ऐतिहासिक उड्डाणानंतर फ्लाईट लेफ्टनंट पारुल भारद्वाज या MI-17V5 या हेलिकॉप्टरनं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. फ्लाईंग ऑफिसर अमन निधी या झारखंडच्या असून हवाई दलातील पहिल्या महिला पायलट आहेत, तर फ्लाईंग लेफ्टनंट हिना जयस्वाल चंदीगडच्या असून भारतीय हवाई दलातील पहिल्या फ्लाईट इंजिनियर आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO नं काल जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश-1S क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या लढाऊ विमानं आणि ड्रोनवर अचूक हल्ला करून त्यांना नेस्तनाभूत करू शकतं. गेल्या काही दिवसातली ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. शिवणकाम आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्या अकोला जिल्ह्यातल्या 2 मैत्रिणींनी स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत उद्योग व्यवसायात झेप घेतली आहे.
अकोला जिल्ह्यातल्या मोठी उमरी फत्तेपूरवाडी इथं राहणाऱ्या रेखा पाटील आणि कमल वाघ यांनी स्टँडअप इंडिया या योजनेच्या माध्यमातून आपली प्रगती साधली आहे. या योजनेअंतर्गत दोघींनी 11 लाख रुपयांचं कर्ज घेऊन रेखानं आर्टिफिशियल ज्वेलरी, कॉस्मेटिक आणि गिफ्ट सेंटर तर कमलनं साडी सेंटर उभारलं आहे. लोन मला 11 लाख मिळालेलं आहे आणि त्यामध्ये मला पहिला टप्पा 5 लाख मिळालेला आहे. आता त्यामध्ये मी हे धन्वंतरीचं प्रोडक्ट शॉपी घेतली आणि बाकी आर्टिफिशियल ज्वेलरी, कॉस्मेटिक हे परचेस केलेलं आहे आणि आता मी ते विकणार आहे. स्टँडअप इंडियामधून मी लोन घेतलं माझा व्यवसाय वाढवण्यासाठी. मी दोघी मैत्रिणीनं आम्हाला बिझनेस वाढवायचा आहे पुढं. मी माल सुरत करून आणते, साड्यांचं बेडशीटचं माझं शॉप आहे. कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना बँक मॅनेजरच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे या दोघींनी नव्या व्यवसायात पदार्पण केलं आहे. दलित इंडियन चेंबर अँड कॉमर्स ऑफ इंडिया अर्थात डिक्कीचे राष्ट्रीय समुपदेशक सुगत वाघमारे यांच्या हस्ते नुकतंच या दुकानाचं उद्घाटन झालं. जसा अवेअरनेस आम्ही स्टँडअप इंडिया क्लिनिक अकोल्यामध्ये इथे उघडलं आणि जसं त्यांचा त्या क्लिनिकच्या माध्यमातून स्टँडअप इंडिया स्कीम ही त्यांना माहिती झाली आणि जसं हँड होल्डिंग आम्ही यांना दिलं आहे इतरांनाही ह्या स्कीमचा फायदा व्हावा. कमल आणि रेखाच्या या यशामुळे महिलांना या क्षेत्राकडे वळण्यास नक्कीच मदत होईल. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात आणि तुम्हाला बँकेच्या सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर तक्रार निवारणासाठीची संधी आज बँक आपल्या ग्राहकांना देणार आहे. आज स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे देशातल्या विविध भागात ग्राहक संमेलनांचं आयोजन करण्यात येत आहे. ग्राहकांच्या तक्रारी समजून घेऊन ग्राहक सेवा सुधारण्यासाठीच्या उद्देशानं या संमेलनांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं बँकेनं सांगितलं. बँकेच्या 17 स्थानीय प्रमुख कार्यालयांच्या मार्फत 500 अधिक ठिकाणी या संमेलनांचं आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमांतर्गत तब्बल 1 लाख ग्राहकांशी संवाद साधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. राज्यातल्या जवळपास 99% गृहनिर्माण संस्थांनी अग्निशमन तपासणी केलेली नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी ही माहिती दिली. अग्निशमन तपासणी करणं अनिवार्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये सुरत इथं 4 मजली इमारतीत शैक्षणिक संस्थेला लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. येत्या शुक्रवारपासून ठाण्यात गृहनिर्माण संस्थांमध्ये विविध मुद्द्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता 3 दिवसांच्या हाऊसिंग एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. जपानमधल्या कावासाकी या शहरात एका माथेफेरूनं एका बस स्टॉपवर उभ्या असणाऱ्या अनेकांना चाकूनं भोसकल्यानं एका बालकासह 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालकांचा समावेश आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला असून त्यानं स्वतःलाही भोसकून घेतलं असून त्याला गंभीर जखमा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आज सकाळच्या वेळी ही घटना झाली. जपानमध्ये हिंसक घटनांचं प्रमाण अतिशय कमी असून सामूहिक हिंसाचाराचं प्रमाण अतिशय दुर्मिळ आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या क्रांतिकारक चळवळीचे धुरीण असलेले सावरकर उत्तम लेखक, राजकारणी, साहित्यिक आणि भाषाशुद्धी लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते होते. आयुष्यभर त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं. स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शतशः नमन. 2 जन्मठेपेंची म्हणजेच 50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले क्रांतिकारक भारतीय राष्ट्रध्वजाचे निर्मिती किती किती सांगावं. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारी ही काही रूपं. आजही आपण अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये गेलो तर तिथल्या कणाकणातून एकच घोष आपल्याला ऐकू येईल. अनादिमी, अनंतमी, अवध्यमी भला, मारील रूपू जगती असा कवण जन्मला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांना अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं साहस, देशभक्ती आणि सशक्त भारतासाठी त्यांचं योगदान हा देशासमोर आदर्श आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीसाठी पंतप्रधानांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. सावरकरजी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा, शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक थे. सावरकर माने तेज,
सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार। आमतौर पर वीर सावरकर को उनकी बहादुरी और ब्रिटिश राज के खिलाफ उनके संघर्ष के लिए जानते थे, लेकिन इस सब के अलावा वे एक ओजस्वी कवि ही और समाज सुधारक भी थे, जिन्होंने हमेशा सद्भावना और एकता पर बल दिया। सावरकर कविता और क्रांति दोनों को साथ लेकर चले। संवेदनशील कवि होने के साथ साथ वे साहसिक क्रांतिकारी भी थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। दिवाकर रावते, सुभाष देसाई, महादेव जानकर, विष्णू सवरा या मान्यवरांनी सावरकरांना आदरांजली अर्पण केली। नागपूरमध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शंकरनगरमध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महानगरपालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यानिमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार आणि तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार आज सायंकाळी प्रदान करण्यात येणार आहेत। फ्रेंच ओपन टेनिस सामन्यांमध्ये महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सनं रशियाच्या विटालियाला 2-6, 6-1, 6-0 अशा फरकानं पराभूत केलं। या विजयामुळे सेरेना पुढील फेरीत दाखल झाली आहे। पहिल्या सेटमध्ये सेरेनाचा पराभव झाला, मात्र नंतरच्या 2 सेटमध्ये चमकदार कामगिरी करत सेरेनानं सामना जिंकला। पुरुष एकेरीमध्ये राफेल नदालनं यानिक हेल्फमॅनचा 6-2, 6-1, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला। नोवाक जोकोविचनंही पहिला सामना जिंकला आहे। जोकोविचनं पोलंडच्या हर्बर्टचा 6-4, 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। जर्मनीत म्युनिच इथं सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली। राईस सरनोबतनंही 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे। लंडनमध्ये आयोजित आयसीसी विश्वचषकासाठी क्रिकेट स्पर्धेतले सराव सामने सध्या सुरू आहेत। या सराव सामन्यात आज भारताची बांगलादेशसोबत लढत होणार आहे। 25 मेला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे आजचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील। दुसरीकडे बांगलादेशाचा आजचा हा पहिला सराव सामना आहे। याआधी पावसामुळे पाकिस्तानसोबतचा बांगलादेशचा सामना रद्द झाला होता। तेलंगणा, ओदिशा, पंजाब आणि हरियाणा राज्यात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून पारा 40 अंशांच्या वरती गेला आहे। वेधशाळेच्या आकडेवारीनुसार तेलंगणामधील रामगुंडमध्ये तापमान 47.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं। मोसमातलं हे सर्वाधिक तापमान आहे। शुक्रवारपर्यंत दक्षिणेकडील राज्यात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे। ओदिशात 11 ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेलं। राजधानी दिल्लीतही 41.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओदिशा, तमिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणामध्येही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला बिम्स्टेक देशांचे प्रमुख विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार। राज्यात 12वी परीक्षेचा निकाल 85.88% बाजी मुलींचीच, कोकण विभागाचा सर्वोत्कृष्ट निकाल। डॉक्टर पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सरकारकडून चौकशी समिती स्थापन, दोषींवर कठोर कारवाईचं गिरीश महाजन यांचं आश्वासन। गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचं काम 2020 पर्यंत पूर्ण होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन।
लंडनमध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या सराव सामन्यात आज भारताचा मुकाबला बांगलादेशसोबत. आणि देशाच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट, महाराष्ट्र, तेलंगणा, ओदिशा, पंजाब आणि हरियाणा राज्यात पारा 40 अंशाच्या वर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.